नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू टू माय यूट्यूब चॅनल सिम्पल लर्निंग विथ नाऑब्सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑक्झिलरी वर्ब या घटकाचा अभ्यास करणार आहोत. ऑक्झिलरी वर्ब, त्याला दुसरं नाव आहे हेल्पिंग वर्ब, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे मुख्य क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणारा शब्द, त्याला सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. मित्रांनो, इंग्रजीमध्ये ॲम, इज, आर, वॉज, वर, शाल, विल, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कूड, मे, माईट, मस्ट, यूज टू, नीड टू, ऑट टू, शाल, शूड, विल, वूड इत्यादी शब्दांचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, ही जी सहाय्यकारी क्रियापदं आहेत ही दोन गटामध्ये विभागली गेलेली आहेत. दीज ऑक्झिलरी वर्ब आर डिवायडेड इन टू टू ग्रुप्स. नंबर वन, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. यामध्ये ॲम, इज, आर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड यांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आर डिवायडेड इन टू थ्री कॅटेगरी. नंबर वन, फॉर्म ऑफ बी, म्हणजे टू बीची रूपे. यामध्ये ॲम, इज, आर, वॉज, वर, शाल बी, विल बी यांचा समावेश होतो. नंबर टू, फॉर्म ऑफ डू, म्हणजे टू डूची रूपे. यामध्ये डू, डज, डीड यांचा समावेश होतो. नंबर थ्री, फॉर्म ऑफ हॅव, याचा अर्थ आहे टू हॅवची रूपे. यामध्ये हॅव, हॅज, हॅड यांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, ही सहाय्यकारी क्रियापदे ऑक्झिलरी वर्ब म्हणून ओळखली जातात. त्याचबरोबर यांना प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणून ओळखलं जातं. या सहाय्यकारी क्रियापदांना प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असं का म्हणतात? वाय आर दे कॉल प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब? याचं उत्तर आहे, दे आर कॉल प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब बिकॉज दे कॅन स्टँड अलोन इन द सेंटेन्स. म्हणजेच ही जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ही वाक्यामध्ये स्वतंत्रपणे वापर करून अर्थपूर्ण वाक्य आपण बनवू शकतो. यापैकी कुठलंही एखादं सहाय्यकारी क्रियापद वापरून आपण मुख्य क्रियापदाशिवाय अर्थपूर्ण वाक्य बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय ॲम अ स्टुडंट ऑफ क्लास 8. या वाक्यामध्ये ॲम हा सहाय्यकारी क्रियापद आहे. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणून त्याचा वापर करण्यात आलेला आहे. या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब चा वापर करण्यात आलेला नाही. एक्झाम्पल नंबर टू, ही इज अ गुड बॉय. या वाक्यामध्ये इज हा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणून वापरलेला आहे. याही वाक्यामध्ये मेन वर्बचा वापर करण्यात आलेला नाही. इजचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य या ठिकाणी बनवलं गेलं आहे. ही इज अ गुड बॉय म्हणजेच तो चांगला मुलगा आहे. अशा प्रकारे अर्थपूर्ण वाक्य या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसत आहे. नंबर थ्री, शी डज हर वर्क वेल. या वाक्यामध्ये डज याचा वापर करण्यात आलेला आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ही सहाय्यकारी क्रियापदे स्वतंत्रपणे विदाउट मेन वर्ब शिवाय वाक्यामध्ये आपण वापरू शकतो. म्हणजे यांचा वापर
मुख्य क्रियापदाशिवाय आपण करू शकतो आणि अर्थपूर्ण वाक्य बनवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म ऑफ बी, टू बीची रूपे ॲम, इज, आर यांचा वापर वर्तमान काळात करण्यात यावा. यापैकी ॲम, इज ही एकवचनी सहाय्यकारी क्रियापदे आहेत. दोघांचा अर्थ आहे आहे. आर हे अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याचा अर्थ आहे आहोत. आय नंतर नेहमी ॲमचा वापर करावा. ही, शी, इट किंवा एकवचनी नाम असेल तर इजचा वापर करावा. अनेकवचनी करता वी, दे, यू अशा वेळी आरचा वापर करावा. मित्रांनो, वॉज, वरचा वापर भूतकाळामध्ये करावा. या दोनपैकी वॉज एकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे. वॉजचा वापर एकवचनी करता असताना करावा. फॉर एक्झाम्पल, आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. वरचा वापर अनेकवचनी करता असताना करावा. फॉर एक्झाम्पल, दे वर, वी वर, यू वर. शाल, विलचा वापर भविष्यकाळात करावा. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म ऑफ हॅव म्हणजे टू हॅवची रूप. हॅव, हॅज, हॅड. हॅव हॅजचा वापर पूर्ण वर्तमान काळात करावा. हॅज हे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हॅव हे अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे. हॅवचा वापर अनेकवचनी करता असताना करावा. फक्त आय त्यासाठी अपवाद आहे. आय नंतर हॅवचा वापर नेहमी करावा. हॅडचा वापर पूर्ण भूतकाळामध्ये करावा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मॉडल ऑक्झिलरी वर्बचा अभ्यास करूया. कॅन, कूड, मे, माइट, मस्ट, शाल, शूड, विल, वूड, ऑट टू, नीड टू, यूज टू ही मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत. मित्रांनो, वाक्यामध्ये स्वतंत्रपणे वापरून अर्थपूर्ण वाक्य आपण बनवू शकत नाही. वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब बरोबर मुख्य क्रियापदाचा वापर करावा लागतो. मुख्य क्रियापदाशिवाय वाक्य अर्थपूर्ण होत नाही. म्हणजेच दीज वर्ब कॅननॉट स्टँड अलोन इन द सेंटेन्स. म्हणजे वाक्यामध्ये विदाउट मेन वर्ब शिवाय अर्थपूर्ण वाक्य बनवू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आय कॅन हेल्प यू या वाक्यामध्ये कॅन हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. हेल्प हा मुख्य क्रियापद आहे. हेल्पमुळे हे वाक्य अर्थपूर्ण झालेलं आहे. नंबर टू, शी विल वर्क हार्ड या वाक्यामध्ये विलचा वापर करण्यात आलेला आहे. विल हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. विल नंतर वर्क हा मुख्य क्रियापद वापरलेला आहे. वर्कशिवाय या ठिकाणी हे वाक्य अर्थपूर्ण आपल्याला करता आलं नसतं. नंबर एक्झाम्पल नंबर, वी शूड लिसन टू द टीचर या वाक्यामध्ये शूड हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. लिसन हा मुख्य क्रियापद आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मॉडल ऑक्झिलरी वर्ब वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाशिवाय वापरला जात नाही किंवा मुख्य क्रियापदाशिवाय वाक्य अर्थपूर्ण होत नाही. म्हणून या सहाय्यकारी क्रियापदांना मॉडल ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतात. मित्रांनो, या सहाय्यकारी क्रियापदावरून बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातील इच्छासुद्धा व्यक्त होत असते. या सर्व गोष्टीमुळे या सहाय्यकारी क्रियापदांना मॉडल ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतात. ही जी सहाय्यकारी क्रियापदं आहेत, ही सहाय्यकारी क्रियापदे वाक्यामध्ये नेहमी मुख्य क्रियापदाबरोबर वापरली जातात. त्याशिवाय वाक्य अर्थपूर्ण होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुम्हाला प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, मॉडल ऑक्झिलरी वर्ब यातला फरक तुमच्या लक्षात आला असेल.
ही जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ही सगळी सहाय्यकारी क्रियापदे ऑक्झिलरी वर्ब या कॅटेगरीमध्ये येतात. त्यांचे दोन प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी वर्बमध्ये टू बीची रूपे, टू डूची रूपे, टू हॅवची रूपे असे आपण तीन गट अभ्यासलेले आहेत. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑक्झिलरी वर्ब, द कन्सेप्ट ऑक्झिलरी वर्ब व्हेरी वेल. माझ्या मते तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब हा घटक चांगल्या प्रकारे लक्षात आलेला आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलेला आहे, पूर्णपणे आपण पाहिलेला आहे, यासाठी मी आपलं सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.